प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी 6 कंपन्यांनी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली. आता मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पुढच्या 2 दिवसात मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. तामिळनाडूच्या तुतुकुडीमध्ये पूरस्थिती कायम आहे. मक्कानी गावाला पुराचा फटका बसलाय. नागरिकांच्या घरात अजूनही पाणी आहे. रस्त्यावरूनही पाणी ओसरत नसल्यानं नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. अनेक घरांची पडझड झाली, त्यामुळे राहायचं कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय. मावळच्या तळेगाव दाभाडेत मराठी पाट्यांसाठी महिना अखेरपर्यंत मुदत देण्यात आली. याबाबत तब्बल 50,000 दुकानं, शोरूम, मॉल यांना नोटीसा बजावल्यात. मराठी पाट्या न लावल्यास कारवाई करण्यात येईल असा नगर परिषदेनं इशारा दिलाय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. नाशिकमधील पालखेरच्या डाव्या कालव्याचं पाणी शिवटपर्यंत पोहोचवण्यासाठी 21 तास वीजपुरवठा खंडित केला जातोय. निफाड, येवला आणि दिंडोरी तालुक्यातील 65 गावांचा वीजपुरवठा खंडित झालाय. यामुळे पिकं धोक्यात आली. द्राक्ष बागा कशा वाचवायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. नंदुरबार जिल्ह्यात मिरचीला कमी दर मिळतोय. बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक झाल्यानं दर घसरलेत. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या हिरडुशी गळेवाडी गावामध्ये वानरांनी धुडगूस घातलाय. आठवडाभरापासून वानरांनी धुमाकूळ घातल्यानं नागरिक त्रस्त झालेत. वानरांनी अनेक घरांची कौलं फोडलेत तर लहान मुलांनाही जखमी केले. वानरांना पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरे लावलेत. रत्नागिरीच्या हरणई मालवण समुद्रात हॅम्पॅक व्हेल मासा असल्याचं WIA अभ्यासातून समोर आलंय. मालवणच्या समुद्रात व्हेल माशावर अॅकोस्टिक अभ्यास केला जाणार आहे. कोकणात अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या अभ्यासाची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही व्हेल माशाचं दर्शन किंवा त्याचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे.